सावंतवाडी येथे उभारण्यात आलेल्या सुरक्षा रक्षक केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यासह राज्यातील अनेक बेरोजगार युवकांना न्याय मिळेल, त्यामुळे आपोआप सावंतवाडी शहराचे गतवैभव पुन्हा प्राप्त होईल असे प्रतिपादन राज्याचे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित कार्यक्रमात केले. दरम्यान येत्या काळात कुडाळ बांदा येथे नव्याने पोलीस ठाणी उभारण्यात येणार आहेत. त्याच परिसरात खास हॉस्टेलची उभारणी करण्यात येणार आहे, त्यामुळे भविष्यात पोलिसांना याचा लाभ होणार आहे असेही श्री केसरकर यांनी सांगितले. राज्यातील पहिल्या सुरक्षा रक्षक प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन येथील पोलीस परेड ग्राउंडवर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या शुभ हस्ते आज झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजुलक्ष्मी, राज्य सुरक्षा महामंडळ व्यवस्थापकीय संचालक डी कनकरत्नम, पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, DIG जय जाधव, सभापती पंकज पेडणेकर, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, वेंगुर्ला उपनगराध्यक्ष अस्मिता राऊत, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, तहसीलदार राजाराम म्हात्रे, बांधकाम अभियंता युवराज देसाई आदी उपस्थित होते. हा सावंतवाडी शहरामध्ये आणि विशेषतः सिंधुदुर्गच्या एकंदर प्रगतीमध्ये आहे असं मी समजतो, कारण सावंतवाडी हे पूर्वीचं संस्थान होतं आणि आताचं जो सिंधुदुर्ग जिल्हा आहे त्यातील 70% भाग हा सावंतवाडी संस्थान होता. आणि त्यामुळे सावंतवाडी संस्थान असल्यामुळे सावंतवाडी संस्थानचं पोलीस हेडक्वार्टर हे ह्या ठिकाणी होतं आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस कॉलनीज या ठिकाणी होत्या. परंतु काळाच्या ओघात सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली, पोलीस कॉलनीज शिफ्ट झाल्या ओरसला आणि त्याच्यानंतर बरीचशी जुन्या काळातली ही संस्थान काळातली पोलिसांची निवासस्थानं होती बरीचशी पडून गेलेली आहेत. आज या मैदानाचा सुद्धा वापर हा फक्त सावंतवाडीच्या पोलीस स्टेशनपुरता केला जातो. अशा परिस्थितीमध्ये हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे सावंतवाडी वॉज अर्लियर अ प्रिन्सली स्टेट, तो दिस वॉज द पोलीस हेडक्वार्टर ऑफ द स्टेट. सो देर वॉज अ बिग कॉलनी हियर, इवन देर वॉज अ शूटिंग रेंज विच इज स्टील कॉल्ड गोळीबार मैदान विच इज नियर नरेंद्र उद्यान. बट नाऊ लॉट ऑफ सेटलमेंट हॅज कम देअर, सो नाऊ डोंट बी कुड नॉट बी यूज दॅट पोलीस रेंज. बट अवर अर्लियर एसपी हियर एस्टॅब्लिश अ पोलीस रेंज नियर कुडा, सो वी कॅन यूज दॅट पोलीस रेंज. And even we'll explore the possibility whether the earlier police firing range could be revived. We'll provide everything, like आपल्याला जर त्याला मैदानाच्या भोवती कंपाऊंड घालायचं असेल, इतर काय पाहिजे असेल, परंतु सावंतवाडीचं वैभव पुन्हा एकदा यायचं असेल तर ज्याप्रमाणे या ठिकाणी खासदार साहेबांनी उल्लेख केला, आमदार साहेबांनी उल्लेख केला, की याला बाबासाहेब महाराजांचं, शिवरामराजे भोसलेंचं ही पुण्याई आहे या संस्थांना. आणि या संस्थांचं गतवैभव परत येण्याच्या दृष्टीने हे एक पहिलं पाऊल आहे की या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र होतं आणि प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण तर मुलांचं होईलच, परंतु त्याच्याबरोबर सिंधुदुर्गला एक परंपरा ही सैनिकी दलामध्ये भरती होण्याची आहे. पोलीस दलामध्ये आपण बघितलं की सध्या आणि पूर्वीच्या काळामध्ये भरती होत असताना जास्तीत जास्त लोकं ती कोल्हापूर, सातारा, सांगलीमध्ये होत होती, कारण तिथं एक कल्चर तयार झालं, पोलिसांच्या सेवेबद्दलची एक आकर्षण निर्माण झालं आणि ते आकर्षण पुन्हा निर्माण व्हायचं असेल तर अशी प्रशिक्षण केंद्र आपल्याकडे झाली पाहिजे. आपल्याला ज्याला प्री रिक्रुटमेंट भरती म्हणतात ही सुद्धा कनकरत्न साहेबांच्यामध्ये चर्चा झालेली आहे आणि आपण प्री रिक्रुटमेंट ट्रेनिंगसुद्धा देऊ शकतो. अनेक वेळा असं होतं की ज्या मागासलेल्या जाती असतात, अल्पसंख्याक असतात, यांना प्री रिक्रुटमेंट ट्रेनिंग हे शासनाच्या वतीने देण्यात येतं आणि हे प्री रिक्रुटमेंट ट्रेनिंग देत असताना अशा जर प्रशिक्षण संस्था आपल्याकडे असतील तर त्या मुलांना भरतीमध्ये अधिकचे गुण मिळू शकतात. मग ती भरती केवळ पोलिसांची असते असं नाही तर त्याच्यामध्ये आपल्या सेंट्रल फोर्सेसमधल्या भरतीज असतात, मिलिटरीमधल्या भरती असतात. एकदा तुम्हाला ट्रेनिंग मिळालं तर तुम्ही कुठेही त्याचा फायदा घेऊ शकता. पुढच्या काळामध्ये हे सुसज्ज केंद्र उभं राहील, परंतु आज प्राथमिक अवस्थेमध्ये साधारण 2 कोटी 31 लाख रुपये हे इथं ज्या इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण केलं जाणार आहे
त्याच्यासाठी खर्च केले जाणार आहे. परंतु प्रशिक्षण केंद्र उभं राहीपर्यंत ट्रेनिंगचं काम थांबू नये म्हणून आपल्या महाराष्ट्राचे जे औद्योगिक संस्थांच्या म्हणजे तंत्रशिक्षण मंत्री आहेत त्या तंत्रशिक्षण मंत्री महोदयांशी मी बोललेलो आहे. त्यांनी प्रस्ताव मागितलेला आहे आणि आपली जी जुनी ITIची बिल्डिंग या ठिकाणी वेकंट आहे त्याच्या संदर्भातलं त्यांनी प्रस्ताव मागवलेला आहे आणि हा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर त्याच्या दुरुस्तीसाठी जो सगळा निधी लागेल हा मी आपल्याला कारण आम्ही ITIला निधी देऊ शकतो आणि त्याच्यामुळे हा जो निधी आहे हा जवळजवळ मी एस्टिमेट काढायला सांगितलं होतं देसाई साहेबांना आणि 70 ते 80 लाख रुपये हे ते रिपेअर करायला लागतात जुना ITI तर तो निधी निश्चितपणे आम्ही या वर्षामध्ये आपल्याला उपलब्ध करून देऊ जेणेकरून आपल्याला इमिजिएटली ही ट्रेनिंग चालू करता येईल एका महिन्यामध्ये. आपल्याला त्यांची जी आमदार साहेबांनी जो मुद्दा मांडला की आम्ही 25 लाखाचं भाग भांडवल द्यायचं कबूल केलेलं होतं 13 लाख दिल्यानंतर भांडवल का थांबलं तर ह्या 13 कोटी दिल्यानंतर हे भाग भांडवल का थांबलं तर ह्या कॉर्पोरेशनने एवढी चांगली कामगिरी करून दाखवली की कोट्यावधी रुपयाचा निधी हा आजसुद्धा कॉर्पोरेशनकडे आहे. परंतु माझी नेहमी कनेक्टवर्कमन साहेबांकडे चर्चा होते की त्यांच्याकडे जी एणी असतात मोठ्या मोठ्या कॉर्पोरेशनची विशेषतः हॉस्पिटलची ती त्यांना वेळेवर येत नाहीत आणि त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याच्या कामामध्ये त्यांना अनेक वेळेला कन्सर्न भासतो. हल्लीच 4 दिवसापूर्वी आमच्या राज्याचे अर्थमंत्री आदरणीय मुनगंटीवार साहेबांची माझी आणि कनकरत्न साहेबांची चर्चा झाली आणि त्याप्रमाणे त्यांना कबूल केलेलं आहे की होम डिपार्टमेंटकडून प्रस्ताव आल्यानंतर 12 कोटी रुपये त्यांना देण्यात येईल हे आम्ही त्याच वेळेला त्यांना सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या असतात आपल्याला त्यांनी काही अपेक्षासुद्धा केलेल्या आहेत. शेवटी ते एवढे चांगले अधिकारी आहेत. आमच्याकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त 8 DG असतात. DG ही पोलीस खात्यातील सर्वोच्च पद असतं आणि ह्या 8 DG-पैकी 1 DG हे कनकरत्न साहेब असतात. अनेक वेगवेगळ्या कामगिरी महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये त्यांनी केलेल्या आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि त्यावेळेला ज्यावेळेला ते सुचवतात की ज्यावेळेला त्यांच्या रिजनल सेंटर्सना जागा उपलब्ध करून द्याव्या नवी मुंबईला त्यांना जागा उपलब्ध करून द्यावी आणि दुसरं त्यांची एवढे ते मनाने चांगले आहे की हा आता जिल्हा नियोजन मंडळामध्ये आम्ही देतो आणि सिंधुदुर्ग जिल्हा असा पहिला जिल्हा आहे की ज्यांनी आपला संपूर्ण ग्रामीण भागसुद्धा CCTV-खाली कव्हर केलेला आहे. सुरुवातीला जे कव्हर केलेले 3 तालुके आहेत ते वगळता उर्वरले सर्व तालुके हे थेट मुख्यालयाशी जोडलेले आहेत. म्हणजे एखाद्या ठिकाणी कणकवलीच्या एखाद्या भागामध्ये कुडाळच्या एखाद्या भागामध्ये किंवा वेंगुर्ल्याच्या एखाद्या माणिक चौकामध्ये काय चाललेलं आहे हे ॲक्च्युली तिथं आपल्या कंट्रोल रूममध्ये बघू शकतात. तिथे इन्स्ट्रक्शन्स देऊ शकतात आणि हे चाललेलं असताना आपला क्राईम डिटेक्शन रेट हा महाराष्ट्रामधला हायेस्ट आहे. अनेक ठिकाणी त्यांनी हे करून दाखवलेलं आहे म्हणजे अगदी कलर बदललेल्या गाड्यासुद्धा शोधून काढलेल्या आहेत आणि त्या मालकांना परत दिलेल्या आहेत. अनेक अशा गोष्टी ह्या टेक्नॉलॉजीमुळे शक्य होतात आणि त्या टेक्नॉलॉजीचं चांगलंसं ॲडॅप्शन आपल्या जिल्ह्यामध्ये होतं. एक कौतुक असं सुद्धा केलं पाहिजे की त्यांना प्रयत्न साहेबांनी ही जागा पसंत केल्यानंतर जिल्ह्याने ती जागा त्यांच्याकडे ट्रान्सफर करायला पाहिजे होती. कुठलाही वेळ न करता ताबडतोब त्यांनी ही जागा त्यांनी प्रयत्न साहेबांना उपलब्ध करून दिली. अर्थात पोलिसांच्या शिस्तीप्रमाणे त्यांनी दिली असती परंतु एखाद्या SP-ने थोडंसे आडेविडेसुद्धा घेतले असते की आम्हाला लागतं आम्हाला पोलीस परेड ग्राउंड परेडसाठी लागतं अमुक लागतं असंही करता आलं असतं. पण आपल्याकडे जी लोकं मुलं भरती होत आहेत ज्या मुलांना आज रोजगाराच्या नवीन संधी नाही आहेत तुम्ही जर प्रायव्हेट सिक्युरिटीमध्ये बघितलं तर UP-बिहारमधली मुलं येऊन प्रायव्हेट सिक्युरिटीमध्ये काम करत असतात. पण तुम्ही महाराष्ट्र सिक्युरिटी कॉर्पोरेशनमध्ये बघा 90-95% मुलं ही महाराष्ट्रातली आहेत आणि महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातली आहेत. म्हणून मी कनकरत्न साहेबांचे विशेष आभार मानू इच्छितो की महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या 10,000 युवकांना त्यांनी आज रोजगार मिळवून दिलेला आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत आचारसंहितेला थोडे दिवस शिल्लक आहे. मला वाटतं 15 दिवसाच्या आचारसंहिता लागेल परंतु कोकणी मनुष्य कसं असतं की दिलेला शब्द मोडत नाही. त्याच्यामुळे कनकरत्नजी आय विल ऑर्गनाइज अ मीटिंग विदिन नेक्स्ट 1 week अँड ऑल दिस थिंग्स विल बी क्लिअर दॅट आय कॅन ॲक्च्युअली वॉट एव्हर यू हॅव डन फॉर माय डिस्ट्रिक्ट आय विल नेवर फॉरगेट इट ऑल्दो युअर डिपार्टमेंट इज अ पार्ट ऑफ माय मिनिस्ट्री आय एम ऑलवेज ऑब्लाइज टू यू दॅट यू इमिजिएटली ॲक्टेड अपॉन दिस. आपले सन्माननीय DG साहेब आहेत त्यांनीसुद्धा ताबडतोब रिस्पॉन्स दिला. आपले जे गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत त्यांनीसुद्धा ताबडतोब या सर्व गोष्टींना परवानगी दिली.
त्यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि ही केवळ एक सुरुवात आहे. सिंधुदुर्ग पोलिसांचं वैशिष्ट्य हे आहे की सिंधुदुर्ग पोलीस ज्याप्रमाणे आपल्या पोलिसिंगमध्ये उत्कृष्ट आहे, तसंच सोशल वेलफेअर सोशल जे आपलं हे असतं एक अँगल असतो की आपल्या विधवा महिला आहेत पोलीस डिपार्टमेंटच्या, त्यांच्यासाठी एक कल्याण निधी असतो. त्या कल्याण निधीसाठी 2 पेट्रोल पंप हे पोलिसांनी उघडलेले आहेत. आणि आमचा फ्युचर जो प्लॅन आहे जो आम्ही आता केलेला आहे, मी काल एक मीटिंग घेतली त्याच्यामध्ये बांदा आणि कुडाळ ही 2 नवीन पोलीस स्टेशन त्यांना मी मंजुरी द्यायला सांगितलेली आहे. बांद्याच्या पोलीस स्टेशनचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्वीच्या काळाप्रमाणे सावंतवाडी संस्थांच्या किल्ल्यामध्ये ते पोलीस स्टेशन आहे. हे पोलीस स्टेशन जर बाहेर काढलं तर तो किल्ला हा पोलीस कल्याण निधीला टुरिझमसाठी वापरता येईल आणि त्याला एक मोठा स्रोत हा इन्कमचा निर्माण होईल. तसंच सावंतवाडीचं जे जेल आहे, पहिल्यांदाच मी गृहखात्याचा मंत्री झाल्यानंतर मी मुख्यालयाला जे बजेटमध्ये अनाऊन्स केले होते त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी दूर झाल्या. तर एक कल्पना अशी आहे की जी आता आपल्या डिपार्टमेंटच्या सगळ्या परवानग्या मिळाल्यानंतर होऊ शकेल की जेल टुरिझम, की लोकांनी कोणीच जेल बघितलेलं नसतं, पर्यटकांनी कधी जेल बघितलेलं नसतं. जेलच्या आतमध्ये जायला एवढे रिस्ट्रिक्शन असतील, आपल्याला नीता श्रावण मॅडम सांगू शकतील की तुम्हाला 15 मिनटं जरी जायचं असेल जेलमध्ये तरी कठीण काम असतं. ते लोकांना बघायला मिळतं कशा रीतीने, तर त्यांनासुद्धा प्रचंड आपल्याकडे तुम्हाला माहिती की पर्यटनामध्ये कशाची क्रेज असते. इथं धारावीमध्ये धारावी बघायला लोक येतात, तर सावंतवाडीचं 300 वर्ष जुनं जेल बघायला आणि त्याच्यामध्ये जेलसारखे कपडे घालून राहायला सुद्धा पर्यटक शेकडो कोटी रुपया म्हणजे काही 1000 रुपये मोजल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यामधून पर्यटनसुद्धा होऊ शकेल. म्हणून टुरिझममध्ये पहिलं जे सिंधुदुर्ग आम्ही टुरिझम पोलीस निर्माण केलेलं आहे त्याच्यामध्ये जे 4 टुरिझम पोलीस निर्माण होत आहेत त्याच्यापैकी एक सिंधुदुर्ग जिल्हा आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आहे, शिर्डी आहे, औरंगाबाद आहे, नागपूर आहे, ही डिक्लेअर केलेली टुरिझम प्लेसेस आहे, मुंबई आहे. 5 ठिकाणी आम्ही टुरिझम पोलीस निर्माण करतो. तर टुरिझम पोलीस निर्माण करत असताना पोलिसांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे तेसुद्धा टुरिझमसाठी पॉझिटिव्हली उपयोगात आणलं जाऊ शकतं हे दाखवून देण्याची संधी ह्या जिल्ह्याला निश्चितपणे आहे. आणि या सगळ्यामधून लोकांचं कल्याण झालं पाहिजे, पैसा उभा राहिला पाहिजे आणि पर्यटनसुद्धा वाढलं पाहिजे आणि ते चांगल्या पोलिसिंगमधून घडेल अशी मला खात्री आहे. मी संपूर्ण पोलीस दलाला आमचे आदरणीय DG कनकरत्नम साहेब, त्यांचे IG आदरणीय जय जाधव साहेब, शिवतारे साहेब आमचे SP, त्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आमचे कलेक्टर साहेब एकदम पॉझिटिव्ह आहे. मी जे अनाऊन्समेंट करतो तुम्हाला 1 मिनिटामध्ये त्याच्यावर सही म्हणाल, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला तुम्ही ITI बिल्डिंग नुसती अवेलेबल करून द्या, त्याबद्दल आम्ही तुम्हाला 80 लाख रुपये उपलब्ध करून देतो. आणि देसाई साहेबांना जबाबदारी आहे, स्टेजवर इथं बसलेले आहे, 1 महिन्याच्या आत तुम्ही दुरुस्त करून देण्याची जबाबदारी घेतलेली आहे. आचारसंहितेच्या पूर्वी टेंडर काढा आणि आचारसंहितेच्या पूर्वी वर्क ऑर्डर द्या, म्हणजे त्यांचं इथं सेंटर सुरू होऊ शकेल. आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. आपण सर्व आला, मला कल्पना आहे की 30 तारीख हा काय बऱ्याच वेळेला त्यांना अकोमोडेशन मिळत नाही. त्यांनी मला असं सांगितलं की अनेक वेळेला त्यांना रेल्वे स्टेशनवरच थांबायला लागतं आणि ही परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी रेल्वे स्टेशनच्या जवळची एखादी जागा शासनाची उपलब्ध करून द्यावी, त्याच्यामध्ये कॉर्पोरेशन आपल्या खर्चाने हॉस्टेल बांधेल असं सुद्धा हे केलेलं आहे. महाराष्ट्राच्या गृहखात्याचा मंत्री झाल्यानंतर एक संकल्पना अशीसुद्धा मी महाराष्ट्रामध्ये आणू इच्छितो की स्वतःच्या मालकीची घरं ही पोलिसांची असावी. पोलीस कायम आयुष्यभर कॉलनीमध्ये राहतात आणि ज्याला ते रिटायर होतात, मुंबईमध्ये तुम्ही जाऊन बघितलं तर रिटायर झालेल्या पोलिसांच्या कॉलनीत खाली होऊ शकत नाही, त्यांना दुसरीकडे अकोमोडेशन मिळू शकत नाही. म्हणून त्यांना स्वतःच्या मालकीची घरं देण्याचा एक मोठा कार्यक्रम हा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवतो आहे. आणि आमच्या जे पोलीस अधीक्षक साहेबांच्याबद्दल मला अभिमान आहे की याच्या कामामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर आहे. त्यांनी सावंतवाडी आणि ओरस 2 ठिकाणी पोलिसांच्या स्वतःच्या हक्काच्या कॉली घरं हे ते देत आहेत. त्यांनी घरं त्यांच्या स्वतःच्या मालकीची असतील, परंतु स्वतःच्या मालकीची घरं असली तरी पोलिसांचा जॉब असा असतो की ते दिवसरात्र सेवेमध्ये असतात आणि त्याच्यामुळे जिथे जिथं आम्ही आता नवीन पोलीस स्टेशन करणार आहोत तिथे एक हॉस्टेल करण्याची संकल्पना, जसं विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल असतं तसं सुसज्ज हॉस्टेल जिथं त्यांच्यासाठी मेस असेल, जिथं त्यांच्यासाठी व्यायामशाळा असेल, अनेक सुविधा असतील, अशा तऱ्हेचं आम्ही उभं करण्याचा प्रयत्न करतो. दुसरं एक कौतुक असं सुद्धा केलं पाहिजे आपल्या जिल्ह्याचं की आपला जिल्हा महाराष्ट्राचा असा पहिला जिल्हा आहे की ज्याच्यामधला ग्रामीण भागसुद्धा CCTVने कव्हर केलेला. जो पहिल्या टप्प्यामध्ये आपण केलं, ज्या 2 गोष्टी मी काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या या खात्याचा मंत्री